गदी माडगुळकरांची वंदे वंदे मातरम या गीताचा आपण अभ्यास करत आहो। तर गदी माडगुळकरांनी जे गीत रामायण रचना जी गीत रामायणाची जी निर्मिती गदी माडगुळकरांनी केली आणि त्याच्यासाठी जे गदी माडगुळकरांना आधुनिक आधुनिक वाल्मिकी म्हणून त्यांचा गौरव झाला, त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि त्या गदी माडगुळकरांनी राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या, प्राणाचं बलिदान दिलेल्या वीर भारत पुत्राच्या कृतज्ञतेविषयीचं हे गीत आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलं। प्रस्तुत गीत म्हणजे वंदे वंदे मातरम हे प्रस्तुत गीत चैत्रबन या काव्य संग्रहातून घेतले। म्हणजे पहा, ही हे गीत अभ्यासत असताना या ठिकाणी जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातून भविष्यात आपल्याला जे स्पर्धा परीक्षा फेस करायचे त्याच्यासाठी हे प्रश्न आपल्या समोर तयार झालेले आहेत। एक म्हणजे आधुनिक वाल्मिकी कोणाला म्हणतात, आधुनिक वाल्मिकी ग दि माळगुळकर, गजानन दिगंबर माळगुळकर गदिमा यांना आधुनिक वाल्मिकी म्हणतात। त्यानंतर दुसरा प्रश्न इथे तयार झाला की वंदे वंदे मातरम हे गीत कोणत्या काव्य संग्रहातून घेतलेले आहे, तर वंदे वंदे मातरम हे गीत चैत्रबन या काव्य संग्रहातून घेतलेले आहे। आता लक्षात ठेवा, आता वीर जे सैनिक पा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये नोकरी मिळत नाही म्हणून सैनिक होतात असं नाही, ज्याच्या मनामध्ये देशप्रेम आहे, बहुतांशी असे आहेत की नाही मला देशाची सेवा, मिलिटरीत राहून मला देशाची सेवा करायची आहे, या भावनेनं प्रेरित झालेले युवक त्या सैनिकामध्ये भरती होतात देशप्रेम करण्याच्या हेतून। जेव्हा भारत गुलामगिरीत होता आणि गुलामगिरीच्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि त्या प्राणाचं बलिदान दिलं त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वंदे मातरम हा जयघोष आपण करतो। वेद मंत्रा उन्याम्मा वंदे वंदे मातरम, वेद मंत्रा उन्याम्मा वंदे वंदे मातरम। वा, वेद मंत्र म्हणजे वेदात सांगितलेल्या मंत्रापेक्षाही आम्हाला काय श्रेष्ठ आहे, वंद्य शब्द लिहून घ्या, वंद्य। वंद्य म्हणजे वंदनीय, आदरणीय, वंद्य आदरणीय। वेद मंत्र उन्याम वंद्य वंदे मातरम, आम्हाला वेदाच्या मंत्रापेक्षाही कोणती गोष्ट आदरणीय आहे, तर ती आहे वंदे मातरम। आता वंदे मातरम म्हणजे वंदन करणे, नमन करणे, मातरम म्हणजे मातृभूमी। आपण पहिल्याच ओळीचं एक्सप्लेनेशन पाहतोय, पहिल्याच ओळीचं स्पष्टीकरण पाहतोय, वेद मंत्र उन्याम्मा वंद्य वंदे मातरम, आम्हाला वेद मंत्रापेक्षा सुद्धा काय वंदेनी काय वंदे आहेत, वंदे म्हणजे आदरणीय, आम्हाला वेद मंत्रापेक्षा कोणती गोष्ट वंदनीय आहेत, वंदे म्हणजे वंदनीय, वंदे म्हणजे आदरणीय, आम्हाला वेद मंत्रापेक्षाही वंदे मातरम आदरणीय आहेत, आम्हाला वेदातील मंत्रापेक्षाही वंदे मातरम वंदनीय आहेत। वंदे मातरम, वंदे वंदे म्हणजे वंदन करणे, मातरम म्हणजे मातृभूमीला,
म्हणजे वेदमंत्रापेक्षाही आम्हाला कोणती गोष्ट वंदनीय आहे, कोणती गोष्ट आदरणीय आहे, तर मातृभूमीचं वंदन. मातृभूमीचं वंदन, मातृभूमीला वंदन करणे हे आम्हाला वेदमंत्रापेक्षाही वंदनीय आहेत, वेदमंत्रापेक्षाही आदरणीय आहेत, हे या पहिल्या ओळीचं स्पष्टीकरण आहे. दोन शब्द दिले या ठिकाणी, वंद्य आणि वंदे. वंदे म्हणजे वंदनीय आदरणीय, आणि वंदे म्हणजे वंदन करतो, नमन करतो. वेद मंत्रा उन्याम वंदे वंदे मातरम, वेद मंत्रा उन्याम वंदे वंदे मातरम. मन ऋतुजा पहिली ओळ, माईक सुरू कर आणि मन. वेद मंत्रा वंदे वंदे मातरम सुरत. वेद मंत्रा उन्याम्मा वंदे वंदे मातरम. मन रे तुषार, तुषार माइक सुरू कर. अमन हॅलो. अमन मन सर पुस्तक नाही सर आपल्या. अरे काहीतरी कारण सांगत. खरंच नाही सर. बर बर बर. कोण म्हणते रे तुमच्यापैकी स्वतःहून, कोण म्हणते? साक्षी सर मी. हा मन रे मन सर मी बोलतो. मन मन हर्षल मन. मन जितके हो सर. मन व्यवस्थित सुरू आहे ना? हो सर एक मिनिट. दुसरं कोणी म्हणते का रे तोपर्यंत? सर मी म्हणता, सर मी म्हणता. वेद मंत्र उनामा वंद्य वंदे मातरम. शाबाश, छान म्हटलं. वेद मंत्र उनियामा वंद्य वंदे मातरम. मनावर सर्वांनी, मनावर माझ्या माग वेद माइक सुरू कर. वेद मंत्र, वेद मंत्र, मंत्र वंदे 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 मातरम. एक मिनिट माझ्या माग म्हणा. वेद मंत्र उन्याम्मा वंदे वंदे मातरम. वेद मंत्र उन्या वंदे वंदे मातरम. एक सुरात येऊ द्या रे पुन्हा. वेद मंत्र उन्याम्मा वेद मंत्र उन्याम्मा वेद मंत्र उन्याम्मा वंदे वंदे मातरम. आवाज थोडासा गोंधळ होती. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की हे सर्वांनी स्वतः याचं गायन करा, त्याचा व्हिडिओ बनवा आणि पाठवा. पण कोणच पाठवलं नाही. ते आपलं वर्क आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये श्रवण क्षमता जी विकसित करायची आहे त्याच्यामध्ये गायन प्रयत्न तर करा. एकदम परफेक्ट झालं पाहिजे असं थोडी आहे. तुम्हाला जमते तसं, पण गायनाचा प्रयत्न करा. बर सर आज उमर पाठवतो सर ते. हा ठीक आहे, माईक गायन करू. सर आज गायन करून उमर पाठवू का दुसऱ्या लाईनचा? हो सर्वांनी स्वतःच गायन करा आणि त्याचा व्हिडिओ बनवून पाठवा. दुसरं
पहिल्या ओळीचं स्पष्टीकरण आपण पाहिलं आणि आता आपण दुसरी ओळ पाहतोय. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. म्हणजे माऊली, माऊली म्हणजे आई, माऊली म्हणजे आई. मग या ठिकाणी माऊली कशाला म्हटलं? तर या ठिकाणी माऊली म्हटलं भारत मातेला. माऊली म्हणजे आई, माऊली म्हणजे आता या ठिकाणी भारत माता. माऊली, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. यज्ञ, यज्ञ म्हणजे अग्निकुंड, यज्ञ म्हणजे अग्निकुंड. भारती म्हणजे भारतात. भारतात कोणता यज्ञ झाला? भारतात माऊलीच्या मुक्ततेचा, मुक्त मुक्त म्हणजे सुटका, स्वतंत्रता. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. भारतामध्ये जी आपली भारत माता उल्लंघित होती त्या भारत मातेला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी स्वतंत्रतेचा यज्ञ भारतामध्ये झाला. ती ओळ आहे माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. माऊली म्हणजे भारत माता. या भारत मातेला मुक्त करण्याचा यज्ञ भारतामध्ये झालेला आहे. त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. आणि मग भारतामध्ये, भारतामध्ये भारत मातेच्या मुक्ततेचा जो यज्ञ झाला आणि त्या यज्ञामध्ये, त्या अग्निकुंडामध्ये भारत मातेला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी. सर आवाज, आवाज येत नाही. आवाज नाही सर. आता येऊ, आता येऊ. आता येते का? हो येत आहे. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. माऊली, माऊली म्हणजे आई, माऊली म्हणजे आई. या ठिकाणी माऊली हा शब्द भारत मातेसाठी वापरला. माऊली म्हणजे भारत माता. मुक्तता, मुक्तता, मुक्त मुक्त म्हणजे काय? सुटका. यज्ञ म्हणजे अग्निकुंड. आणि नंतर भारती म्हणजे भारत. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. भारतामध्ये असं यज्ञ झालं. यज्ञ म्हणजे अग्निकुंड. भारतामध्ये यज्ञ झालं. कोणतं यज्ञ झालं? माऊलीच्या मुक्ततेचा. माऊली आपली भारत माता जी ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होती, भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतामध्ये यज्ञ झालं. त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. भारतामध्ये भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी जे यज्ञ झालं त्या यज्ञामध्ये लाखो वीरांनी आपल्या जीवितांची आहुती दिली. आहुती, आहुती म्हणजे प्राणार्पण, बलिदान. जीवितांच्या, जीवितांचं म्हणजे जीवन. भारतामध्ये भारत मातेच्या स्वातंत्र्यता मिळवण्यासाठीच जे यज्ञ झालं त्या यज्ञामध्ये लाखो वीरांनी आपल्या जीवितांच्या आहुती दिल्या. लाखो वीरांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. आणि मग आपल्या, आपण जे आज 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे जे दोन राष्ट्रीय सण आहेत, राष्ट्रीय उत्सव मोठ्या आनंदानं आणि मोठ्या देशभक्तीनं साजरे करतो, ते आपल्या वीरांचं बलिदानाचं कौतुक करण्यासाठी. आणि त्यांनी जे स्वतःच्या जीवनाचं त्या वीरांनी बलिदान दिलं आणि बलिदान देऊन आपला भारत स्वतंत्र केला. आणि म्हणून आज आपण स्वतंत्र जगतो. आज आपण लोकशाहीमध्ये, लोकशाहीमध्ये आहो. नाही तर गुलामगिरीचा काळ जो होता बिकट, गुलामगिरीचा काळ अन्यायकारक होता. आणि मग गुलामगिरीचा काळ बिकट होता, अन्यायकारक होता, याचा अभ्यास सुद्धा आपण इतिहासामध्ये करतो. आणि यावर्षी मी तुम्हाला इतिहास शिकवणार आहोत. आपल्या पाठ्यक्रमामध्ये जेव्हा संदर्भ येईल तेव्हा तो ब्रिटिशांच्या गुलामगिरीचा काळ आपण अभ्यासणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, भारत मातेच्या स्वतंत्रतेचा
स्वतंत्रता मिळवण्यासाठी जो मोठा यज्ञ झाला भारतामध्ये, त्या भारत देशाच्या लाखो वीरांनी आपल्या स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं, देशाला स्वतंत्रता मिळवण्यासाठी जीवाची पर्वा केली नाही आणि आपल्याला स्वतंत्रता मिळवून दिलं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्या वीरांचं जे कौतुक आहे ते, त्या वीरांबद्दलचा जो सन्मान आहे तो सन्मान आपल्या मनामध्ये तो नेहमीसाठी असणं गरजेचं आहे. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम हा जो जयघोष आपण करतो, वंदे मातरम हा जो मंत्र तयार झाला, तर हा मंत्र कसा तयार झाला? किंवा वंदे मातरम, वंदे वंदे म्हणजे वंदन, मातरम म्हणजे मातृभूमीचं वंदन. मातृभूमीला ज्यांनी बलिदान, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं, त्या वीरांचं बलिदानाचा एक जयघोष म्हणून, मातृभूमीचा जयघोष म्हणून आपण जो वंदे मातरम हा मंत्र म्हणतो, हा वंदे मातरम मंत्र कोणी सिद्ध केला? त्या बलिदानांनी की ज्या बलिदानां ज्या त्या वीरांनी की ज्या वीरांनी स्वतःच्या जीवनाचं भारत मातेच्या मुक्ततेसाठी बलिदान दिलं, त्या वीरांनी वंदे मातरम हा मंत्र सिद्ध केलेला आहे. खऱ्या अर्थानं भारत भूमीला त्यांनी वंदन केलेलं आहे. वेद मंत्राहुनी आम्मा वंदे वंदे मातरम, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. भारतामध्ये माऊलीच्या, भारत मातेच्या मुक्ततेचा यज्ञ झाला, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. आणि भारत मातेच्या मुक्ततेसाठी झालेल्या यज्ञामध्ये लाखो वीरांनी आपल्या जीवनाचं आहुती दिली, जीवनाचं बलिदान दिलं. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. आणि त्या आहुतींनी, त्या बलिदानांनी हा मंत्र सिद्ध केला. कोणता मंत्र? वंदे मातरम. वंदे मातरम हा जो मंत्र आहे, हा मंत्र त्या आहुतींनी सिद्ध केलेला आहे. आणि म्हणून म्हणून कवी या ठिकाणी सांगतात, वेद मंत्र उन्यम्मा वंदे वंदे मातर. म्हणून आम्हाला वेद मंत्रापेक्षाही वंदे मातरम जे आहेत, वंदे मातरम हे वंदनीय आहेत, हे आदरणीय आहेत. दुसरं कडवं पाहू. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. आणि मग हा वंदे मातरम हा जो मंत्र आहे, वंदे मातरम या मंत्रानं काय झालं? तर वंदे मातरम या मंत्रानं राष्ट्र जे आहे हे राष्ट्र जागलं. म्हणजे एक जागरूकता निर्माण झाली वंदे मातरम या मंत्रानं. त्यावेळेस याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. म्हणजे मृतांचे राष्ट्र, जे मुर्दाळ झालेली, स्वाभिमान हरवलेली जी राष्ट्रीयता होती, ती राष्ट्रीयता जागृत झाली. कारण ब्रिटिशांच्या काळात आपण आपला स्वतःचा स्वाभिमान जे होतं, स्वतःचा स्वाभिमान आपण हरवून बसलो होतो. म्हणजे मृतांसारखी अवस्था झाली होती. आणि म्हणून या ठिकाणी ओढ आहेत, याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. मग वंदे मातरम हा जो मंत्र आहे, वंदे मातरम या मंत्रानं काय झालं? जे मुर्दाळ पडलेलं, स्वाभिमान हरवलेली जी राष्ट्रीयता होती, ती राष्ट्रीयता जागृत झाली. मानवी मन जे आहेत, ती मानवी मन प्रज्वलित झाली. शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतीवादी झुजले. आणि मग जे ब्रिटिश जे शस्त्रधारी आहेत, आणि जे भारतीय शस्त्रधारी निष्ठुराशी शांतीवादी झुजले, म्हणजे भारतातील लोक म्हणजे शांतवादी, शांती शांततेचा पुरस्कार करणारे. आणि मग शांततेचा पुरस्कार करणारे लोक सुद्धा वंदे मातरम या मंत्राने जागृत झाले.
वंदे मातरम या मंत्राने त्याच्या मनामध्ये देश प्रेम निर्माण झालं, देशभक्ती निर्माण झाली आणि देशभक्तीनं ते पेटून उठले, तयार झाले आणि शस्त्रधारी जे लोक होते त्यांच्या सोबत सुद्धा लढण्यासाठी तयार झाले. अर्धा मिनिट राहिला, आपल्याला थांबावं लागेल. नेक्स्ट तासिकेला मात्र आपण कंटिन्यू करू. जो भाग आतापर्यंत शिकवलेला आहे त्याचं वाचन करा, त्याचे कठीण शब्द जे कठीण शब्दाचे जे अर्थ सांगितले ते अर्थ पाठ करा आणि झालेल्या भागावर तुम्हाला प्रश्न देईल त्याचे उत्तर लिहून पाठवा. मागील स्वाध्याय बऱ्याच जणांनी पाठवला नाही, तो मागील स्वाध्याय सुद्धा पाठवा. सर मी आता पाठवलं. ज्यांनी पाठवलं नाही त्यांच्यासाठी सांगतो की ज्यांनी पाठवलं नाही त्यांनी मागचा स्वाध्याय पाठवा. आणि याच तुम्हाला जसं काही नाही तसं एकदम ताल बदललायबद्दल नाही, प्रयत्न तर करायचा आपल्याला. आता माझा आवाज पण व्यवस्थित नाही, ताल सूर नाही, ते सर्व गोष्टी सर्वाला जमेल असं नाही, तो अंग आपला नाही, पण प्रयत्न तर करायचा. म्हणून ते गायन जे आहे ते गायन तुम्ही त्याचे जर व्हिडिओ तयार केलेत जसं जमेल तसं एक कडवं जरी गायलं तरी चालेल आणि तो पाठवा आणि स्वाध्याय पाठवा. ठीक आहे, आपण थांबू, नेक्स्ट पिरियड मध्ये भेटू.